वाढदिवसानिमित्त सांगलीत वाहतूक पोलिसांना सरबत वाटप करून सांगली जिल्हा सुधार समितीच्या अंकुर तारदेकर यांनी एक नवीन उपक्रम राबवला आहे. सांगलीसह सर्वत्रच उष्णतेची लाट सुरू असूनही भर उन्हात सांगली वाहतूकचे पोलीस कर्मचारी वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी सर्व रस्त्यांवर चौकाचौकात थांबलेले असतात. आजच्या दिवसामध्ये उन्हाच्या या तडाक्यात घरातून बाहेर पडणंही अवघड झालं असलं तरीही वाहतूक पोलीस कर्मचारी मात्र आरोग्याची कसलीही पर्वा न करता आपली कामगिरी चोख बजावत असतात. अशा कर्मचाऱ्यांना उन्हात थांबलेले असताना त्यांच्या शरीराची छोटीशी काळजी म्हणून आज समितीचे अंकुर तारदेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी एक एक लिटर सरबताच्या बाटल्यांचे वाटप हे कर्मचारी शहरात जिथे जिथे थांबलेले असतात त्या त्या जागी जाऊन केले. यावेळी सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल धन्यवाद देऊन अंकुर तारदेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. आज सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर आम्ही नवीन उपक्रम या ठिकाणी करत आहोत की जे ट्रॅफिक पोलीस जे असतात म्हणजे आपले वाहतूक शाखेचे जे पोलीस मित्र असतात आपले ते 8-8, 10-10 तास उन्हात उभं राहून आपली ड्युटी बजावत असतात. त्यांच्याकडे कोणीच कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. तर या ठिकाणी आम्ही त्यांना एक सरबत वाटवाचा उपक्रम सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीने करत आहोत. समितीच्या सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यास ठरलेले आहे. त्याची सुरुवात मागच्या महिन्यापासून आम्ही केली. आज अंकुर तारेकर समितीच्या सदस्यांचा क्रियाशील कार्यकर्त्यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं आज सांगली ट्रॅफिक पोलीसच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरबत वाटपाचा आम्ही कार्यक्रम घेतला. दिवसभर ते उन्हातान्हात थांबलेले असतात आणि त्यामध्ये त्यांना एनर्जी त्यांची डिहायड्रेशन होऊ नये या अनुषंगानं सरबत आणि सब्जा तयार करून त्यांना आज आम्ही वाटण्यात आली.